हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज मी इथे चिकन थाळी केलेली आहे 1 किलोच्या प्रमाणामध्ये। तर त्याच्यामध्ये मी आळणी पाणी असताना ते केलेलं आहे, आपली चिकन करी केलेली आहे आणि चिकन सुक्कं केलेलं आहे आणि सोबत सॅलड आहे, चपाती आहे। आणि तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन। प्रथम इथे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे, तेल गरम करत ठेवले आहे। त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि फ्राय करायचं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। तर कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे। त्यानंतर मी ते हळद टाकणार आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे। तर कुकरमध्ये केलं ना की लगेच म्हणजे पटापट होतं हे। तर तुम्हाला घाई असेल कधी पटापट करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये करा। तर हे मी बघा, चिकन व्यवस्थित साफ केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकलेलं आहे। सर्वच टाकायचं आहे मला चिकन हे, त्याच्यामुळे मी सर्वच टाकलेलं आहे। आणि चिकन प्रथम काय करायचं, 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचं आणि नंतर आहे ना गरम पाण्यामध्ये ठेवायचं जरा वेळ, 1-10 मिनटंभर। आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं की घाण निघून जाते ना। आणि मग नंतर हे कुकरमध्ये मग टाकायचं आहे। आणि मी ते बघा, मीठ देखील टाकलेलं आहे मी ते 1 चमचा आणि व्यवस्थित मी आता हलवून घेत आहे। आणि जरा 3-4 मिनटं मी असं झाकून ठेवणार आहे। तर इथे झालेलं आहे 3-4 मिनटं बघा। तो चिकन जरासं पाणी म्हणजे सुटलेलं आहे जरासं, तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी हे गरमच टाकायचं आहे। तर मी ते ऑलरेडी गरम पाणी करून घेतलेलं आहे। तर आपला बोटाचा 1/2 इंच असतो ना, 1/2 तेवढं टाकायचं आहे। साधारण मी 2 ग्लास टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा। आणि याला जवळजवळ 5 शिट्ट्या द्यायचं आहे, 4 ते 5 शिट्ट्या। याला झाकण लावलेलं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, खसखस आहे, तिळं आहे, जिरं आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे। टोमॅटो देखील मी तेलावरती भाजलेलं आहे, कांदे 2 आणि लसूण आणि अद्रक, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे। तेलामध्ये कांदा आणि अद्रक भाजायचं आहे, त्यासोबत टोमॅटो देखील। आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे पातेलं ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 1 पळी। तर मी तुम्हाला आळणी पाणी आहे ना ते वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे। तर इथे मी कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण म्हणजे हे वाटलेलं आहे ना ते टाकलेलं आहे। तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर हे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण आहे ते व्यवस्थित परतून झालं ना, परतून झाल्यावरती आपल्याला खोबऱ्याचं जे वाटण आहे केलेलं ते टाकायचं आहे थोडंसं। तर हे बघा, इथे मी 2 चमचे टाकलेले आहे, थोडंसं टाकलेलं आहे वरून। तेही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित म्हणजे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ते मी झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। तर ह्याच्यातलं मी करीसाठी हे पाणी वापरणार आहे आणि काही पीस चिकनचे वापरणार आहे। तर हे बघा, लेग पीस टाकलेलं आहे मी, 1 लेग पीस ह्याच्यामध्ये टाकणार आहे करीमध्ये आणि 1 लेग पीस मी सुकं करणार आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर आता हे जे पाणी आहे चिकनचं ते सर्व टाकणार आहे मी आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आपल्याला पुन्हा एकदा। आणि उकळी आणून द्यायची 1-10 मिनटं तरी, कारण मसाला शिजला पाहिजे ना म्हणून। मिक्स करून घेतलं आता सर्व। आणि मीठ चवीप्रमाणे टाका। तर आता मी चिकनचं सुकं करणार आहे। तर इथे 1 पळी मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, तमालपत्ता टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर खडे मसाले तुम्ही टाकू शकता अजून काही। आणि आपलं लसूण, अद्रक जो मसाला आहे आपला खोबऱ्याचा तो टाकलेला आहे। कांदा टोमॅटो प्रथम टाकलेला आहे, कांदा टोमॅटोचं वाटण आणि नंतर खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्यावरती खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे। पलीकडच्या गॅसवरती मी चिकन ते करी ठेवलेली आहे म्हणजे आणी रसा। आणि आता खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे, मिक्स करून घेत आहे व्यवस्थितपणे। 1-5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, उकळी आलेली आहे, त्यातलं मी आता पाणी काढून घेणार आहे। आणि पाणी आहे ते
तर तुम्ही हे अशा पद्धतीने आणीपाणी करून पहा आणि मला सांगा कसं झालेलं आहे ते। तर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि आता काढून घेतलेलं आहे आणीपाणी। आता जो घरगुती मसाला केलेला होता ना घाटी मसाला, मी तो टाकलेला आहे ते 2 चमचे। मस्त झालेला आहे मसाला। तर तुम्ही देखील असा माझा मसाला करून पहा कसा आणि मला सांगा कसा झालेला आहे तो। आणि मिक्स करून घ्यायचा आहे। एक आता फक्त 5 मिनटं ठेवूया, मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे शिजायला पाहिजे। आणि थोडंसं पाहिजे तर मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर मी गरम मसाला टाकलेला आहे, तुमच्याकडे कोणता जो गरम मसाला असेल तो टाकू शकता। मी ते चिकन मसाला टाकलेला आहे। शेवटी टाकायचा आहे, मिक्स करायचं आहे आणि एक साधारण 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा उकळी आणून द्यायची आहे। तर ते बघा सुकण्यासाठी खोबऱ्याचा मसाला देखील परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे आणि हा आपला जो साठवणीतला मसाला आहे तो टाकलेला आहे याच्यामध्ये मी 1.5 चमचा, कारण मुलं जास्त तिखट नाही खात त्याच्यामुळे। आणि नंतर गरम मसाला टाकू शकता किंवा चिकन मसाला टाकू शकता। मिक्स करायचा आहे 1-3 मिनटंभर। तर या इथे मी ना कढई खाली ठेवलेलं आहे, गॅस बंद केलेलं आहे कारण दही टाकायचं आहे त्याच्यामुळे। तर इथे मी 1-2 चमचे दही टाकलेलं आहे। दह्याने दाटसरपणा येतो आणि टेस्टही छान येते। जर गॅस चालू असताना दही टाकलं ना की मग ते खराब होतं किंवा खराब होतं ते, त्याच्यामुळे शक्यतो गॅस ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता मी चिकन हे काढून घेतलेलं आहे सुक्यासाठी, ते सर्व टाकलेलं आहे इथे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। ते बाजूलाच करील आपल्या उकळी येत आहे, तर थोड्या वेळाने गॅस बंद करायचा आहे करीचा। तर चिकनचंही व्यवस्थित अलगदपणे हलवायचं आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। आणि नंतर याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि जो मसाला आहे तो आपल्याला शिजून द्यायचा आहे 1-10 मिनटासाठी। गॅस कमी करायचा आहे आणि जे आपलं वाटण केलेलं आहे त्याचं पाणी मी टाकलेलं आहे इथे। पुन्हा एकदा सर्व मिक्स करायचं आहे। आणि वरून मी चिकन मसाला टाकलेला आहे, चिकन मसाला शक्यतो शेवटीच टाका। पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। तर इथे मी झाकण झाकलेलं आहे, गॅस मंदच करायचा आहे 10 मिनटासाठी। तर इथे पाहू शकता बघा आपला चिकन कालवण जे केलेलं आहे आपण त्याला कशी मस्त अशी तर्री सुटलेली आहे। आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे, तर मी जो फक्त मसालाच टाकलेला आहे घरगुती। तर इथे 10 मिनटं झालेले आहे, तुम्ही पाहू शकता हे बघा याला देखील मस्त असं वरती बघा तर्री आलेली आहे। तर हे नंतर ड्राय होतं अशी ग्रेव्ही किंवा तुम्ही अशी ग्रेव्ही देखील ठेवू शकता, नंतर ती ड्राय होते। तर इथे हे झालेले आहे माझं चिकन सुक्कं आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि पुदिना थोडासा। इथे आपली संपूर्ण ही चिकन थाळी ही रेडी झालेली आहे बघा। चिकन सुक्कं आहे, कालवण आहे चिकनचं, सोबत सॅलड आहे आणि हे आळणीपाणी वेगळ्या पद्धतीने केलेले आहे आणि सोबत चपाती आहे, भात आहे। तर तुम्हाला ही माझी चिकन थाळी कशी वाटली ते मला रेसिपीमध्ये सांगा आणि कमेंट्स करा आणि माझा चॅनल शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्र मंडळींसोबत, आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। जर सबस्क्राईब केला नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।